अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज साबरमती आश्रमाला देखील भेट देणार आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी साबरमती आश्रम सज्ज झालाय. इथं मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. साबरमती आश्रमाबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. मी आता अहमदाबाद मधील प्रसिद्ध साबरमती आश्रमाच्या बाहेर उभा आहे. पण माझ्या मागे मोदी यांचं पोस्टर बघू शकता. या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांचं सुद्धा पोस्टर लावण्यात आलेलं आहे. आणि साबरमती आश्रम हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे. मोठ्या प्रमाणात किंबहुना अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था या साबरमती आश्रम असेल किंवा या परिसरामध्ये उभी करण्यात आलेली आहे. आणि या सुरक्षा व्यवस्थेचे अनेक रिहर्सल सुद्धा पार पडलेले आहेत. साबरमती आश्रममध्ये साधारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साधारण अर्धा ते पाऊण तास असतील. या ठिकाणी ते विविध ठिकाणी भेटी देतील. त्याचबरोबर साबरमती आश्रम तर्फे त्यांना एक चरखा सुद्धा भेट त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एक शुभेच्छा संदेश सुद्धा या ठिकाणी त्यांच्या नोंदवहीमध्ये लिहितील. साबरमती आश्रमचा परिसर सुद्धा सजवण्यात आलेला आहे. बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. मोठ्या संख्येने लोकांना या सगळ्या भेटीचा कार्यक्रम बघता यावा यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. किंबहुना साबरमती आश्रमच नव्हे तर अहमदाबादमध्ये आल्यावर रोड शोचा जो काही मार्ग असेल किंवा मोटेरा स्टेडियमचा परिसर असेल तो अशा पद्धतीने सजवण्यात आलेला आहे. दुतर्फा बॅरिकेड्स त्या ठिकाणी उभे करण्यात आलेले असून लोकांना मोठ्या संख्येनं हा सगळा कार्यक्रम रोड शो सुद्धा बघता येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. बघूया डोनाल्ड ट्रम्प यांचं कशा पद्धतीनं लोक स्वागत करतात ते. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेश अमित जोशी, Zee24 अहमदाबाद. आणि आता आपण थेट जाणार आहोत अहमदाबादला. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अमित जोशी उपस्थित आहेत. अमित, खरं तर खूप उत्सुकता लागलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भेटीची. मात्र भारतीय संस्कृती म्हणजे अतिथी देहो भव आणि त्यासाठीच अहमदाबाद आता सज्ज झालेला आहे. आपण पाहिलं तर लाखो आता तिथे नागरिक जमा होणारच आहेत. मात्र कशा पद्धतीने ते स्वागत करणार आहेत, काय काय वेगळे पण जाणवतं या अहमदाबादमध्ये सध्या? मधुरा, मी आता अहमदाबाद मधल्या आरटीओ सर्कल या एका ठिकाणी उभा आहे. एक प्रसिद्ध असा चौक आहे, खूप मोठी वर्दळ या परिसरातून या परिसरामध्ये असते. आणि याच मार्गावरनं डोनाल्ड ट्रम्प यांचा रोड शो होणार आहे. ते याच मार्गावरनं विमानतळावरून साबरमती आश्रमच्या दिशेने जाणार आहेत. या मार्गावर प्रत्येक ठिकाणी मुख्य चौकामध्ये किंवा प्रमुख एखाद्या नाक्यावर त्या ठिकाणी स्टेज उभारण्यात आलेला आहे. अनेक संस्थांची लोक विविध प्रकारचे फलक घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत करणार आहेत. अशीच एका संस्थेमधील काही लोक ही आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी थोडक्यात बोलूया. आप बताएंगे आप कौन से संस्था से यहाँ पे है और किस तरह से आप डोनाल्ड ट्रम्प जी का स्वागत यहाँ पे करेंगे? हम स्वामीनारायण मंदिर वासना संस्था SMBS के नाम से जानी जाती है और हम यहाँ उनके स्वागत के लिए खड़े हैं. जैसे अपने हिंदू संस्कृति में है कि अतिथि देवो भव, तो आज हमारा सौभाग्य है कि डोनाल्ड ट्रम्प जी का स्वागत के लिए हमें यहाँ हमारी संस्था को स्टेज दिया गया है और हम उनके स्वागत के लिए यहाँ आ पाए हैं, तो ये हमारे लिए सौभाग्य की बात है. US प्रेसिडेंट को देखना कितनी बड़ी बात है, क्योंकि रोड शो तो आम लोगों का नहीं होता है. डोनाल्ड ट्रम्प का रोड शो यहाँ पे हो रहा है, कैसे आप एंजॉय करेंगे? बहुत बड़ी बात है, हमारे लिए बहुत धन्यवाद की बात है कि यहाँ आपको देखने का मिलता है. यहाँ आमंत्रित दिया और हम साथ साथ मिलकर हम देखने के लिए आए हैं. आप क्या कहेंगे? अच्छा है, आज का दिन अच्छा है, बहुत अच्छा है. आपण बघितलं की या होत्या एका संस्थेमधील लोकांच्या प्रतिक्रिया. जी संस्था एका छोट्या स्टेजच्या मार्फत या ठिकाणी रोड शोच्या बाजूला एका ठिकाणी उभारून डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत करणार आहे, अशा अनेक संस्था असतील, मग शालेय संस्था असतील किंवा विविध प्रकारच्या संस्था असतील, त्या अशा रोडच्या बाजूला किंवा रस्त्याच्या बाजूला रोड शो जिथे होणार आहे तिथे उभं राहणार आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत करणार आहेत. रोड शोच्या मार्गावर विविध ठिकाणी अशाच प्रकारची व्यवस्था उभी केलेली बघायला मिळते. बघूया कशा पद्धतीचा रोड शो होतो, कशा पद्धतीनं इथे मोठ्या संख्येनं लोक उभे राहतात आणि मग ते काय प्रतिक्रिया देतात. ते एकंदरीतच उत्साह मोठ्या प्रमाणात निश्चितच या रोड शोच्या माध्यमातून या अहमदाबादमध्ये वाढायला लागलंय हे निश्चित. मीत खरोच, आणि ह्या सगळ्या संदर्भातली जी दृश्य आहे ती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन तुमच्या मार्फत येणारच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल.